ओम श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास सन 1857 साली आरंभीच आले। श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते। श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले व पुढे ते सोलापुरास आले, नंतर अक्कलकोटास आले, नंतर अनंत लीला करून काशी रामेश्वर पावेतो हजारो लोक श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले। महाराजांच्या वेळचा प्रत्येक शब्द आणि त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे। नित्य शतशहा चमत्कारांच्या गोष्टी घडून येत। कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांच्या चरित्राचा भागवत महाभारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता। परंतु आपल्या कमनशिबीपणामुळे महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाही। त्यांची सागर लीला कोणालाही लिहिता आली नसती, कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे। अफाट समुद्रातून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघावं त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्रसागरातून मुठभर चरित्रमाला जनांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे। श्री स्वामी समर्थ।